नमस्कार एम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर व्हिडिओग्राफर अविनाश सूर्यवंशी आहेत काल मी जो व्हिडिओ केला होता त्यामध्ये दोन हजार चोवीसमध्ये काय होऊ घातलं आहे त्याचं थोडं विवेचन केलं आहे त्याच गोष्टीला आता पुढे न्यायचं आहे मी सांगितल्याप्रमाणे भारत आता हा महासत्ता झालेलाच आहे फक्त त्याच्यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब व्हायचं बाकी आहे परंतु महासत्तेच्या राजकारणामध्ये महासत्तांचा एकमेकांबरोबरचा आणि इतर देशांबरोबरची जी राजकारणं असतात परराष्ट्र संबंध असतात अर्थकारणं असतात त्याचा पट उलगडायचा यावर्षी माझा प्रयत्न असेल त्यातली पहिली जी खेळी आहे ती आज आपण करूया नुकतंच पंचवीस डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबर या चार दिवसांकरता आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे रशियाच्या भेटीला गेले होते ही भेट अतिशय अतिशय महत्त्वाची होती या भेटीची वेळ त्यांनी जी निवडलेली ती महत्त्वाची होती त्या भेटीत जे काही घडलं तेही महत्त्वाचं होतं आणि या भेटीची वेगवेगळ्या परिमाणातनं आपल्याला थोडीशी निरीक्षणं करायची आहेत तर त्याच्याबद्दल मला सांगायचं आहे जगातल्या सत्ताकारणाची फेरमांडणी होऊ घातलेली आहे हे आपण बघतोच आहोत एकाकाळी अमेरिका आणि रशिया ही दोन सशक्त राष्ट्र एकमेकांच्या विरुद्ध होती त्यामुळे द्विध्रुवी जग म्हणजे दोन ध्रुवांच्या मधलं जग, जग असं त्याचं वर्णन केलं जायचं बायपोलर वर्ल्ड असं त्याला म्हणायचे पुढे एकोणनव्वद नव्वद साली रशियन साम्राज्याचं पतन झालं रशियाचं शक्ल उडाली रशियाची आणि आता जो रशिया आहे त्याला रशियन फेडरेशन म्हणतात म्हणजे त्यांचे बाहेरचे जे कझाकस्तान उझबेकिस्तान वगैरे ते सगळे प्रांत फुटून वेगळे निघाले तेव्हापासनं अमेरिकेच्या तुलनेमध्ये रशियाची शक्ती दुर्बळ झाली तर असं काही वर्ष झालं की अमेरिका हा एकच ध्रुव जागतिक राजकारणाला राहिला त्यामुळे त्याला युनिपोलल पट म्हणजे एकध्रुवीय राजकारण्याचा पट असं म्हटलं गेलं परंतु हे होत असतानाच एका बाजूला चीनचा उदय होत होता दुसरीकडे भारतही हळूहळू पुढे येत होता आणि आज परिस्थिती अशी झालेली आहे रशिया की रशिया जरी वाटलं की त्याचं शकलं उडाली आणि तो दुर्बळ झाला तरी तो तितका दुर्बळ झालेला नव्हता हे युक्रेन युद्धामध्ये आपल्याला दिसून आलं की एका अर्थी पाहिलं तर रशिया हा खूप मोठा देश आहे युक्रेन अगदी लहान देश आहे म्हणजे रशियाची उडाल्यानंतर उडाल्यानंतरसुद्धा रशिया मोठा आहे खूप युक्रेनपेक्षा सव्वीस पटीने मोठा आहे तरी रशियाला युक्रेन जिंकता येत नाही आहे परंतु युक्रेनला सगळ्या पाश्चात्य राष्ट्रांचं आणि नाटोच्या सदस्यांचं पूर्ण समर्थन आहे आधुनिक शस्त्रास्त्र मिळत आहेत इतकं सगळं असतानासुद्धा युक्रेनला रशियावर मात करता येत नाही आहे सगळ्या नाटो आणि सगळ्या देशांनी रशियावरती तर निर्बंध घातले मुख्य म्हणजे आर्थिक निर्बंध ज्याला इंग्रजीमध्ये इकॉनॉमिक सँक्शन्स म्हणतात की रशियाचे कोणी व्यापार करायचा नाही रशियाच्या वस्तू कोणी विकत घ्यायच्या नाही वगैरे वगैरे म्हणजे रशियाला एकटं पाडण्याची जी मोहीम केली होती त्या मोहिमेलासुद्धा रशिया पुरून उडला आणि आता तर परिस्थिती अशी झाली आहे की नाटोचे जे सदस्य आहेत अमेरिका सोडून इतर त्यांना रशियाचा स्वस्त गॅस मिळत नसल्यामुळे त्यांच्या इथेच अभूत अभूतपूर्व भारवा भावभार झालेली आहे याचा अर्थ हे सँक्शन्सनी रशियाला तर काही फारसं झालंच नाही उलट याच देशांना त्याचा आता त्रास सहन करायला लागतो आहे यावरनं लक्षात येतं की रशिया त्या अर्थाने काही इतका कोसळलेली महासत्ता अशी नव्हती परंतु पूर्वीची रशिया सत्ता ती नव्हती परंतु यांनी झालं काय की अमेरिकेने असं रशियाला व्यक्त पाडायचा प्रयत्न केला त्यामुळे रशिया आणि चीनची जवळीक वाढली त्यामुळे आज मी जे म्हणतो की आंतरराष्ट्रीय हितसंबंधांची फेरमांडणी होऊ घातली आहे त्यामध्ये रशिया चीन इराण तुर्कस्तान नॉर्थ कोरिया हे सगळे देश हळूहळू एका बाजूला जमत चाललेले आहेत दुसरीकडे अमेरिका नाटो सदस्य आफ्रिकेतले देश लॅटिन अमेरिकेतले देश क्युबा सोडू ताक नेहमी रशियाच्या बाजूने असतो असं परत द्विध्रुवात्मक रचना होऊ घातलेली आहे असं दिसतं आता तुम्ही म्हणाल याच्यात भारत कुठे आहे फार भारताचं यश परराष्ट्र धोरणाचं यश म्हणता येईल त्या अर्थाचं भारत या दोन्ही ध्रुवावरती नाही आहे पण भारत या दोन्ही ध्रुवांच्या मध्ये आहे एक प्रकारे सामोपचाराचा प्रयत्न तर करतोच आहे पण भारतीय परराष्ट्र नीतींनी स्वतःला या, नी, या गटामध्ये घातलेले नाही त्याही गटामध्ये घातलेलं नाही एक प्रकारचं न्यूट्रल आपण आहोत आणि जागतिक शांततेकरता आपण प्रयत्न करू युद्ध हे उत्तर नव्हे नरेंद्र मोदींनी सुद्धा हे सांगितलं होतं जी ट्वेंटी परिषदेच्या वेळेला की हा हे दिवस युद्धाचे नाहीत हे दिवस आपसात बोलून आपसातले प्रश्न मिटवण्याचे आहेत अशी भूमिका भारताने घेतली होती आणि जी बहुतेक सगळ्या जगातल्या राष्ट्रांना मान्य झाली होती त्याशिवाय भारत अमेरिकेबरोबर क्वाडमध्ये आहे क्वाड म्हणजे जो एक अलायन्स झालेला आहे करार झालेला आहे की ज्याच्यामध्ये अनेक राष्ट्रांनी चीनच्या विरुद्ध एकी केलेली आहे त्याच्यातही भारत संमिलित आहे त्यात अर्थातच रशिया नाही आहे बा ऑस्ट्रेलिया यू के अमेरिका आणि भारत असं ते क्वाड तयार झालेलं आहे आणि जपान त्यामध्ये ॲड झालेलं आहे तर या सगळ्यांनी भारत अमेरिकेच्या बऱ्यापैकी जवळ गेलेला आहे अशी एक परसेप्शन असा एक परिमाण तयार झालेलं होतं परंतु तसं नाही आहे हे दाखवण्याकरता जयशंकर यांनी हा दौरा आखलेला होता कारण अमेरिकेने याच वेळेला भारत जरी त्यांचा जवळचा मित्र आहे आणि भारताची आता अमेरिकेला गरज आहे चीनशी जर सामना करायचा असला तर भारताला अमेरिका आणि अमेरिकेला भारत हे अतिशय आवश्यकच आहेत अमेरिकेलासुद्धा भारताची गरज आहे तसं असतानासुद्धा अमेरिकेने खोडकरपणा आणि खोडसाळपणा करून त्या पन्नूचा के पन्नूची केस काढली पन्नूची माहिती सगळी अमेरिकेने कॅनडाली मग ट्रुडोने भारतावरती आरोप केले आता आपण भारताने ते यशस्वीपणे परतवून लावलेत पण अमेरिकेचा हा जो लुच्चेपणा चालू होता प पाकिस्तानची जवळीक वाढवायचे अमेरिका पुन्हा प्रयत्न करत आहे तर या लुच्चेपणाला काउंटर टक्कर म्हणून भारताने दाखवून दिलं की आमचं रशियाशी पारंपरिक मित्रसंबंध आहेत जेव्हा एकाहत्तरमध्ये अमेरिका आणि सगळे पाश्चिमात्य देश भारताच्या विरोधात होते तेव्हा एकट्या रशियाने भारताला मदत केली होती आणि त्या मदतीच्या जोरावर आपण एकाहत्तरचं युद्ध जिंकलं आणि बांगलादेश मोकळा करून दाखवला होता तर रशियाशी आमची मैत्री ही अबाधित आहे दोन कारण आहेत एक तर रशियाने आपल्याला भरपूर सामरिक मदत केलेली आहे ही पाश्चात्य राष्ट्र आपल्याला कुठलीही सामरिक मदत त्यावेळेला करत नसत आपल्याकडे पैसेही कमी होते परंतु रशिया सातत्याने आपल्याला मदत करत राहिला आजसुद्धा आपल्या परकीय इक्विपमेंट जे डिफेन्समध्ये आपण वापरतो संरक्षणात जे परकीय साहित्य आणि क हात्यार आपण वापरतो त्यातला एक मोठा भाग रशियन हात्यारांचा आहे त्याचा एक रशियालासुद्धा फायदा झाला की रशियन विमानं आणि रशियन रणगाडे याचे सुटे भाग भारतात तयार होतात आणि ते सुटे भाग रशियाला आता पाहिजेत कारण रशियाच्या युक्रेन लढाईमध्ये रशियात बरीच सुट्या भागांची टंचाई निर्माण झाली आणि पूर्वी रशियातले हे सुटे भाग विमानांचं विशेष करून युक्रेनमध्ये बनायचे युक्रेन आता रशियात राहिलेलं नाही त्यामुळे त्यांनाच उलटी भारताकडनं सुट्या भागांची स्पेअर पार्ट ज्याला आपण म्हणतो त्याची गरज आहे हा तर एक भाग झाला दुसरं रशियाचं तेल विक्री हे रशियाचं सर्वात मोठं पैसे मिळवण्याचं साधन आहे लढाईमध्ये आपल्याला माहिती आहे पैसे पाण्यासारखे खर्च होतात आणायचं कुठनं पैसे तर रशियाला तेल विकायचं होतं अमेरिका आणि पाश्चात्य राष्ट्रांनी सांगितलं रशियाचं तेल कोणी घ्यायचं नाही भारताने सांगितलं की तुम्ही काय वाटेल थे, थे, ते म्हणायचं ते म्हणा आम्ही आम्हाला पाहिजे ते स्वस्त तेल रशियातनं घेणारच आणि आपण घेतोच आहोत चीन आणि भारत हे दोन्ही रशियाचं तेल घेत आहेत त्यामुळे ती एक मैत्रीचं परिमाण आहे तिसरी फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक ठिकाणी रशियाने आपल्याला तांत्रिक मदत केलेली आहे जी अमेरिका करत नसे उदाहरणार्थ अणुवीज प्रकल्प सध्या अणुवीज प्रकल्प हे रशियाने आपल्याला जो दिलेला मदत केलेली आहे कुडानकुलम इथे जो प्रकल्प चाललेला आहे तो अतिशय उत्तमरित्या चाललेला आहे रशियन अणुवीज प्रकल्पाच्या मदतीवर त्याचा आता पाचवा आणि सहावं ॲटॉमिक रिॲक्टर सुद्धा बोलणी झालेली आहेत तर या सगळ्या गोष्टींचा आवाका घेऊन जयशंकर रशियाला भेटीला गेले मोदी जाऊ शकले नाहीत कारण आता मोदींना इथेच बरीच कामं आहेत राम राम मंदिर बनायचे अनेक गोष्टी आहेत त्यामुळे मोदी अडकलेले होते परंतु जयशंकर गेले आणि तिथे त्यांनी बऱ्याच महत्त्वाच्या लोकांच्या भेटी घेतल्या सर्गेई लॅवरोव हे रशियाचे परराष्ट्रमंत्री त्यांची तर भेट घेतलीच शिवाय डेनिस मॉन्टुरोव हे रशियाचे उपपंतप्रधान आणि इंडस्ट्री मिनिस्टर आहेत त्यांची भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये द्विपक्षीय संबंध आणि किती किती पद्धतीने वाढवता येतील याच्यावर अतिशय सखोल चर्चा केली पण एवढंच नाही तर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी विशेष करून जयशंकर यांची भेट घेतली आणि ती भेट घेताना एक असं गमतीची गोष्ट आपल्याला सांगतो ते ज्या टेबलावरती त्यांनी भेट घेतली इथे आपण त्याचं पण बघू शकता ते टेबल अतिशय लहान आणि एकमेकांच्या समोरासमोर ते बसलेले होते याच्या अगोदर पुतीन यांनी ज्या भेटी घेतल्या आहेत उदाहरणार्थ पुतीन अमेरिक आ, 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 फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांना भेटलेले आहेत किंवा पुतीन हे ओळाफ शोल्डज हे जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांना भेटलेले आहेत त्यांना भेटताना ते किती अंतरावर बसायचे आपण त्या फोटोमध्ये बघाल आपल्याला भेटताना जयशंकर हे राष्ट्राध्यक्ष नसून हे फार महत्त्वाचं आहे कारण राष्ट्राध्यक्ष राष्ट्राध्यक्षांना समोरासमोर भेटतात इतर लोकांना परराष्ट्रमंत्र्यांना परराष्ट्रीय मंत्री भेटतात ते झालंच होतं परंतु आता आपण बघितलं तर पुतीन आणि जयशंकर हे समोरासमोर बसून अतिशय लहान तुलनेने असलेल्या टेबलावर चर्चा करतात यातनं अनेक संदेश जातात एक संदेश असा की भारत हा आपला मित्र देश आहे भारताचा रशियाच्या भावविश्वात रशियाच्या राजकीय विश्वात, रशिया विश्वात महत्त्वाचं स्थान आहे आणि भारताची मैत्री रशियाला महत्त्वाची वाटते आणि भारतालाही रशियाची मैत्री महत्त्वाची वाटते कारण उद्या चीनशी काही संघर्ष उडाला अमेरिकेची एकूणच गॅरंटी सगळ्या बाबतीत कमी असते प पहा त्यांनी कसं अफगाणिस्तानला वाऱ्यावर सोडून दिलं इतरही देशांशी व्हिएतनामला वाऱ्यावर सोडून दिलं त्यामुळे अमेरिकेशी आपण खात्रीलायक मैत्री आहे आणि त्यांनी आपण पुढे जाऊ असं सांगता येत नाही रशियाशी मैत्री आपल्याला ठेवायलाच पाहिजे आणि रशिया आपल्या अतिशय जवळ आहे एक छोटंसं उद्या गिलगिट बालकिस्तान भारतामध्ये आल्यानंतर वरचं जे ताजिकिस्तान आहे ते अगदी भारताला लागूनच राहील आणि त्याच्यात पलीकडे गेलं की रशिया आहे आणि ताजिकिस्तान हे मित्र देश आहे त्यामुळे रशिया तुलनेने भारताच्या जवळ आहे रशियाचं तेल आपण वापरतो रशियाचे अणु अणुतज्ञ जे आहेत ते आपण आपल्याला मदतीला असतात रशिया भारताचा व्यापार जो आता पंचेचाळीस अब्ज डॉलरपर्यंत पोचलेला आहे गेल्या चार वर्षामध्ये तो प्रचंड प्रमाणावर वाढलेला आहे सध्या त्या व्यापारात भारताच्या बाजूने तूट आहे कारण आपण त्यांच्याकडनं तेल घेतो परंतु त्या त्याकरता सुद्धा जयशंकर यांनी एक विशेष सूचना केली आहे की आपण हा तेलाचा व्यापार रुबल आणि रुपयामध्ये करावा मध्ये अमेरिकन डॉलर कशाला पाहिजे म्हणजे डॉलरची संधी पण जाईल तर हाही एक महत्त्वाचा मुद्दा तिथे चाललेला आहे स्पेस अंत अंतराळ संशोधन रॉकेट इंजिन या सगळ्या भागात सगळ्या गोष्टींमध्ये रशियाची आपल्याला मदत होते आणि पुतीन यांनी तर विशेष करून दोन गोष्टी सांगितल्या आहेत एक म्हणजे तुमच्या मेक इन इंडियाला आम्ही इथे येऊन समर्थन करायची आमची इच्छा आहे आम्ही आमचं तंत्रज्ञान तुमच्या इथे घेऊन येऊ आपण दोघं मिळून आण्विक वीज प्रकल्प तयार करू आणि इतर देशांना विकू शिवाय तुमची जी बेटं आहेत अन्नमान निकोबार बेट तिथे जर एक आण्विक वी वीज प्रकल्प आपण उभारला तर त्या देशात त्या भा भूभागाला कधीही वीजाची कमतरताच भासणार नाही बहुतेक काही दिवसात आपण बघणार आहोत की या गोष्टी सगळ्या सुरू होत आहेत करता रशिया आपल्याला मदत करत आहे आपण रशियाला म्हटलं असं सुटे भाग पुरवतोय अन्नधान्य आपण रशियाला पुरवू हो। अनेक गोष्टी आपण रशियाला पुरवू शकतो औषधाच्या क्षेत्रामध्ये आपण सगळ्या जगालाच पुरवतो आहे रशियालासुद्धा पुरवू तर रशिया भारत मैत्री आणि ती अमेरिकेच्या नाकावर टिचून केलेली मैत्री यांनी एक अधोरेखित होतं की भारत ही एक महासत्ता आहे तुमच्या बरोबरीने बसण्याचा मान आम्हाला मिळालेला आहे असं काही नाही की आम्ही तुमच्याकडे सारखं मागतोय तुम्ही आमच्याकडे देण्याच्या दृष्टीने पाहताय असं होत नाही आहे हे फार महत्त्वाचं आहे आणि हे सगळं करता आलं कारण भारताची सामरिक आर्थिक सामाजिक ताकद दोन हजार चौदा सालापासनं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली अतिशय झपाट्याने प्रगती होती ची ची आहे अहो अर्थव्यवस्थाच बघा ना पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था लवकरच तिसऱ्या क्रमांकाला जाण्याची शक्यता असलेली अर्थव्यवस्था जगातली सर्वात जास्ती वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था जी भारताची आहे त्याच्याशी मैत्री करणं रशियाला फायदेशीरच आहे आणि रशियाने नुसतं एवढंच केलेलं नाही आहे पुढच्या वर्षी आता हेच वर्ष दोन हजार चोवीस साली यावर्षी नरेंद्र मोदींना मॉस्कोला भेटीकरता बोलवलेलं आहे त्याआधी भा एकवीस वर्ष भारत आणि रशिया यांच्या द्विपक्षीय भेटी दरवर्षी व्हायच्या परंतु दोन हजार बावीस साली युक्रेनच्या युद्धामुळे आणि तेवीस साली जी ट्वेंटी आणि इतर कारणांमुळे या भेटी होऊ शकल्या नाहीत तर आता पुन्हा त्या भेटी सुरू कराव्या असा व्लादिमीर पुटिन यांचा आग्रह आहे तो भारत मानेलच अर्थात आणि युक्रेन युद्धाचं काय करायचं त्याच्यावरती जयशंकर आणि त्यांची चर्चा झालेली आहे युक्रेनचं युद्ध मी परवा कालच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे रशिया येत्या महिन्याभरातच आटोपतं घेईल आणि युक्रेनला तह करायला भाग पाडेल आणि तो तह अपमानास्पद अटींवरती स्तह होईल त्यामुळे नाटो आणि अमेरिकेची तिथे पिछेहाट झाल्याचं आपल्याला लक्षात येईल बघूया पुढे काय होतं ते याप्रमाणे रशिया भारत मैत्री एक अगदी गमतीची गोष्ट म्हणजे जयशंकर जेव्हा रशियात गेले आत्ता तेव्हा त्यांनी सांगितलं मी एकोणीसशे बासष्ट साली सात वर्षाचा असताना रशियात आलो होतो तेव्हा कशाला गेले होते ते तर तेव्हा रशियाच्या अंतर पहिला अंतराळवीर युरी गागरीन याच्या सन्मानार्थ काही फंक्शन्स ऑर्गनाईज केली होती आणि तिथे हे गेले होते तर त्यांनी आपला एक फोटो पण आपण बघाल फोटो पण टाकला आहे की तेव्हा त्यांना एक पास दिला होता त्या पासचा फोटो टाकला आणि आत्ता लाल चौकामध्ये उभे असलेले जयशंकर असा ज्या शेजारी फोटो टाकला आहे शिवाय जयशंकर यांचं फॉरेन आय पी एस पास आय एफ एस पास झाल्यानंतर पहिलं पोस्टिंगच मुळात रशियात झालं होतं त्यामुळे तेही जयशंकर यांचा रशियाचा बंध अगदी भावबंध अतूट आहे आणि त्याचं त्यांनी वर्णन केलं हे एक त्यांचा मोठेपण आहे की त्यामुळे संबंधाला अधिक जास्ती गैरे पण येतं असा हा रशियन भारत मैत्रीचा प्रवाह पुढे सात चालू राहील आणि भारत हा रशियाच्याहून जास्ती शक्तिशाली महासत्ता होऊ घातलेला आहे आता दिसतंच आहे बघूया काय होतं ते अगदी शेवटची गोष्ट सांगतो की रशियाच्या अगदी पूर्वटोकाला व्लादिवोस्तोक नावाचं एक बंदर आहे ते रशियाचं एकमेव बंदर आहे जे वर्षाचे सगळे महिने चालू असतं उरलेली रशियाची बंदरं जी उत्तरेला आहेत ती हिवाळ्यामध्ये पूर्ण गोठून जातात त्यांचा वापर करता येत नाही त्या व्लादिवोस्टोकमध्ये भारताने येऊन इन्व्हेस्टमेंट करावी याकरता रशियाने आवाहन केलं होतं त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन भारताने त्या क्षेत्रात बरीच इन्व्हेस्टमेंट केलेली आहे उद्या आपल्याला आश्चर्य वाटणार नाही की अडाणींनी व्लादिवोस्टॉक बंदरसुद्धा चालवायला घेतलं तर आपल्याला आश्चर्य वाटणार नाही त्या व्लादिवोस्टॉक बंदरावरती चीननी आपला हक्क सांगितला होता चीन आणि रशियाच्या तिथे लढाया पण झालेल्या आहेत आज मी तिला चीन त्याचा वापर एक ट्रान्झिट पॉईंट म्हणून करतोच आहे परंतु असं असताना सुद्धा व्लादिमीर पुतीन यांनी मुद्दाम सांगितलेलं आहे की व्लादिवोस्टॉकमध्ये तुम्ही या आणि इन्व्हेस्टमेंट करा टाटाची कंपनी तिथे आहे आणखीन दोन चार कंपन्या डायमंड कटिंगचा व्यवसाय तिथे सुरू सुरू आहे भारतीय उद्योगपतींनी त्यामुळे भारत रशिया मैत्रीला एक वेगळंच परिमाण आहे गाडी वस्तू की रशियन शब्दाचा अर्थ पूर्वेकडचा पूर्वेकडची पूर्वे सत्ता असा होतो त्यामुळे रशियाला पूर्वेकडे जाण्याकरता ते द्वार आहे तिथे त्यांनी भारतालाही इन्व्हाइट केलेलं आहे हाही एक फार मोठा महत्त्वाचा भाग आहे असो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाजून दाबलं नसलं तर कृपया ते दाबा म्हणजे आमचे व्हिडिओ तयार झाले की त्याची माहिती लगेच आपल्यापर्यंत पोहोचेल आणि हो आपल्या कमेंट्स आमच्यापर्यंत येऊ द्या या पुढच्या व्हिडिओजमध्ये मी आणि काही आंतरराष्ट्रीय संबंधात भारताची शक्ती कशी वाढत चाललेली आहे भारताचा दबदबा कसा वाढत चालला आहे त्याचं विवेचन करणारच आहे पुन्हा तेव्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद